बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणार 100% जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना साता रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। अभिजित दादा कदम मित्रमंडळ व प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांची 8 जानेवारी 2024 रोजी सोनसळ सांगली येथे साजरी होणाऱ्या जयंतीनिमित्त कर्मभूमी कोथरूड पुणे ते जन्मभूमी सोनसळ सांगली असा 200 किलोमीटर सायकल प्रवास करून सायकल चालवा पर्यावरण वाचवा ही मोहीम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आखण्यात आली। या सायकल मोहिमेत 11 ते 20 वर्षांमधील मुला मुलींनी सहभाग घेतला होता। हा आव्हानात्मक सायकल प्रवास महिला कबड्डी खेळाडू कल्याणी ठोंबरे, स्वाती शिंदे, सानिका खाडे, स्नेहा गोपाळघरे, आकांक्षा साबळे, श्रावणी मासुकडे, तृप्ती डिगनकर, श्रेया दिवाळे, मानसी गोरखे, आर्या लव्हारडे, रिया लव्हारडे, आलिया सय्यद, श्रुतिका भामे, पूनम बामगुडे, अंजली आंगरे, समीक्षा गुरव, भक्ती चाकणकर, रोशनी कोंढाळकर, पायल फरगडे, अनुष्का केमसे, अनुष्का शिर्के, तेजस्विनी सोनार, गार्गी कानगुडे, प्रगती मरगळे, समृद्धी सोनार, पूजा मरगळे, संस्कृती चौधरी, आकांक्षा चौधरी, दुर्वा राऊत, गौरी ढोले, वैभवी ठाकर, श्रेया सावंत, श्रीकांत बाबाने, श्रेयस खळदकर, उस्मान राजपूत, राजाराम ढवळे, श्लोक चव्हाण, दत्ता आंगरे, आर्यन भामे, सुजल कदम, अमित घोलप, सुजित पोळेकर यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर कडेगावातील तरुण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे खेळाडूंचे स्वागत केले। पुढे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या समाधीस्थळी जाऊन सायकल चालवा पर्यावरण वाचवा ही मोहीम समर्पित करण्यात आल्यानंतर माजी राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी ह्या महिला खेळाडूंची भेट घेऊन म्हणाले, साहेबांच्या प्रेमापोटी एवढ्या लांबचा सायकल प्रवास करून आल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून कौतुक आहे। हा सायकल प्रवास सुखरूप पूर्ण करण्यासाठीचे मोलाचे मार्गदर्शन अभिजित लोकरे, सदस्य महाराष्ट्र सायकलिंग इव्हेंट असोसिएशन, कबड्डी प्रशिक्षक अजय हुलावळे, योगेश लुगडे, लोकश्री क्रीडा ज्ञानपीठ, सुरेश राऊत, उपाध्यक्ष लोकश्री क्रीडा ज्ञानपीठ यांचे लाभले। तसेच सुरक्षेच्या दृष्टीने भारती हॉस्पिटलने ॲम्ब्युलन्स व मेडिकल स्टाफ उपलब्ध करून